पानशेत पुराच्या अंधारातून उजेड शोधणाऱ्या पूरग्रस्तांना सलामच. पानशेत धरण फुटल्यामुळं अंगावरील वस्त्रानिशी आणि मेहनतीनं केलेली सगळी कमाई महापुराच्या स्वाधीन करून उघड्यावर पडलेल्या दुर्दैवी कुटुंबांच्या मदतीसाठी तेव्हा देशभरातून प्रयत्न झाले. त्या पूरग्रस्तांच्या करुण कहाण्या ऐकून आजही डोळ्यातून अश्रुधारा मोकळ्या होतात. या घटनेतून सावरून ताकदीनिशी उभ्या झालेल्या पूरग्रस्तांना सलामच. पानशेत पूर हा शब्द जरी ऐकला तरी अंगावर शहारे येतात, भीती दाटून येते. तो काळा दिवस होता 12 जुलै 1961. आजही हा दिवस पुण्यातील आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या मनावर कोरला गेलाय. याच दिवशी पानशेत धरण फुटलं होतं आणि पुणे शहर जलमय झालं होतं. त्यामुळे अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली, लोकांचा संसार उघड्यावर आला. त्यानंतर जणू प्रत्येक जण म्हणत होतं, कुणी घर देता का घर. प्रशासनाची अतिघाई नडली आणि दुर्घटना घडली असे म्हणायला हरकत नाही. 12 जुलै 1961 या दिवशी सकाळी 7:10 पानशेत धरण फुटलं. बंड गार्डन पूल सोडून पुण्यातील तत्कालीन बाकी सर्व पूल पाण्याखाली गेले. मुठा नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर असलेल्या शनिवार पेठ, नारायण पेठ, कसबा पेठ आणि सोमवार पेठ इत्यादी भागांची पुष्कळ हानी झाली होती. भिडे पुलाजवळील केळकर रोडवरून जात असताना आजही पानशेत पूररेषा नजरेस पडते. पानशेत पुरामुळं 750 घरं उद्ध्वस्त झाली. तब्बल 26,000 कुटुंबांच्या घरगुती मालमत्तेची संपूर्ण हानी झाली. 10,000 कुटुंब बेघर झाली. 16,000 दुकानांतील वस्तूंचे साठे नष्ट झाले. या घटनेला आज 57 वर्ष पूर्ण होत आहेत, तरी देखील ही घटना आजही नागरिकांच्या मनात जिवंत आहे. प्रशासनाने अंबा नदीवर पानशेत येथे मातीचं धरण बांधायचं ठरवलं. 10 ऑक्टोबर 1957 पानशेत धरणाच्या बांधकामाला सुरुवात झाली. 1962 धरण बांधून पूर्ण होणार होतं, पण 1959-60 सुमारास धरणाच्या बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. तेव्हा अद्ययावत तंत्रज्ञान वापरल्यास पानशेत धरण प्रस्तावित मुदतीच्या 1 वर्ष अगोदरच पूर्ण होऊ शकेल असा विश्वास वाटल्यानं भारताच्या केंद्र शासकीय पातळीवर तसा निर्णयही घेण्यात आला. आणि हाच निर्णय धोकादायक ठरला, कारण त्यानंतर धरणाची कामं धीम्या गतीनं होऊ लागली. जून महिन्यात भरपूर पाऊस झाल्यामुळं जून अखेरीस सर्व कामं अर्धवट स्थितीत थांबवावी लागली. परंतु भरपूर पर्जन्यवृष्टीमुळं धरणात भरपूर पाणी जमा झालं आणि धरण फुटलं, सोबत अनेकांचं जीवन उद्ध्वस्त करून गेलं. यामध्ये प्रशासनाचा आळशीपणा, कामात दिरंगाई चांगली संगलट आली असं पुणे शहरामधील गोखले अर्थशास्त्र संस्थेनं 1967 प्रसिद्ध केलेल्या अहवालात सुद्धा लिहिलं आहे.